नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया. राज्यातला लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढण्याचे संकेत मिळत आहेत. या संदर्भातला अंतिम निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये होणार आहे. अनेक जिल्ह्यांमधली कोरोनाची स्थिती अजूनही गंभीर आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडनं होताना दिसतीये. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना स्थिती तितकीशी नियंत्रणात आलेली नाही. काही जिल्ह्यांमधली स्थिती काहीशी नियंत्रणात जरी आलेली असली तरी नियंत्रणात आलेली जी स्थिती आहे ती हाताबाहेर जाऊ नये यासाठी लॉकडाऊन कायम केला जाण्याची शक्यता आहे. याच संदर्भातला निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो. राज्यातला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे आणि या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाऊ शकतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसलेलं होतं. 12 दिवसांमध्ये तब्बल 1 लाखांनी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटलेली होती आणि आता जर आपण बघितलं तर राज्यात 558,000 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 1 मेला राज्यामध्ये ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही 6,63,000 इतकी होती. लॉकडाऊन काळात नव्यानं सापडणारे जे कोरोना रुग्ण होते त्यांचा आकडाही कमी झालेला होता, प्रमाण घटलेलं होतं. 1 मेला दररोज सरासरी 63,000 नव्या रुग्णांची नोंद झालेली होती, मात्र 12 दिवसानंतर आता हीच रुग्णसंख्या 22,000 कमी झालेली आहे. रुग्णालयांमध्ये बेडच्या संख्येतही वाढ झालेली आहे, बेड्सची उपलब्धता वाढलेली आहे. रुग्णसंख्या जरी घटलेली असली तरी देखील लॉकडाऊन कायम राहण्याचेच संकेत मिळत आहेत आणि याच संदर्भातला निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये होऊ शकतो. यानंतरची बातमी नागपूरकरांसाठी आहे. अखेर नागपुरात आज 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण होणार आहे. शहरातल्या 3 लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांहून अधिक नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरामध्ये कोवॅक्सिनचा मर्यादित साठा उपलब्ध झालाय. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि डॉक्टर आंबेडकर रुग्णालय या केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल. दुसरीकडे 18 ते 44 या वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण मात्र आज होणार नाहीये. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. तुषार, अखेर आज 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण नागपुरात होऊ शकणार आहे, पण 3 केंद्रांवरच हे लसीकरण होणार असल्याचं समजतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, निश्चितच जर का बघायचं झालं तर मागच्या 3 दिवसाच्या खंडानंतर आज 45 वर्षाच्या वरच्या नागरिकांचं लसीकरण होत आहे. एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल, पण बघायचं झालं तर फक्त 3 केंद्रावर होत आहे आणि तेही कोवॅक्सिनचा साठा अवेलेबल असल्यामुळे, तोही अत्यंत मर्यादित असल्यामुळे फक्त 3 केंद्रावर हे लसीकरण होत आहे. आणि ज्या लोकांचा दुसरा डोस आलेला आहे किंवा त्यांची तारीख जवळ आली आहे त्या लोकांना या लसीकरणासंदर्भात प्राधान्य दिलं जात आहे. हे या लसीकरणाचा विशेष आहे. जर का तुम्ही बघायचं झालं तर याआधी नागपूरमध्ये 109 केंद्रावर लसीकरण होत होतं आणि त्यामध्ये 95 केंद्र हे 45 वयोगटातल्या लोकांच्या लसीकरण केंद्रासाठी ठेवलेले होते. तर महत्वाचा विषय हा आहे की एकीकडे याआधी 95 केंद्रावर लसीकरण होत असताना आता फक्त 3 केंद्रावर लसीकरण होत आहे, त्यामुळे आपल्याला कल्पना येईल की किती मर्यादित साठा आहे. आणि त्यामध्येही महत्वाचा विषय हा आहे की फक्त आता दुसरा डोस ज्या लोकांचा होणार आहे त्यांनाच प्राधान्य दिलं जात आहे. आज 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांचं नागपूरमध्ये कुठेही लसीकरण होणार नाही, ते देखील मर्यादित साठा असल्यामुळे ते लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून एक तक्रार केली जात होती, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की केंद्र सरकारचा जो लसीचा साठा आहे तो जो कोटा राज्याला मिळतो तो ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळतो आणि राज्य सरकारने तो 18 ते 44 वयोगटातल्या मोहिमेसाठी वापरला आहे, त्यामुळे एक तक्रार त्या नागरिकांची किंवा त्या वयोगटामध्ये पाहायला मिळत होती. पण यामध्ये आणखी ही गोष्ट देखील झाली होती की अनेक लोकांना दुसरा डोस घ्यायला वेळ आली होती पण ती तारीख पुढे निघून जात होती, पण त्यांना दुसरा डोस दिला जात नव्हता कारण की 18 ते 44 वयोगटामध्ये जास्त प्राधान्य दिलं जात होतं. यानंतर आता प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे की ज्या लोकांचा दुसरा डोस आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. लसीचा साठा मर्यादित आहे, नागपूरमध्ये कोविडशिल्डचा साठा उपलब्ध
उपलब्ध नाही, फक्त कोवॅक्सिनचा साठा आहे तो देखील मर्यादित आहे, त्यामुळे ज्या ज्या केंद्रावर कोवॅक्सिन आहे तिथेच फक्त आज लसीकरण होत आहे, ती नेमकी 3 केंद्र आहे विशाल अजिंक्य। तुषार, आणि आपण जर बघितलं तर नियोजनाचा जो अभाव आहे तो दिसलेला होता। 3 दिवस ज्या वेळेला 45 वर्षांवरच्या नागरिकांचं लसीकरण होणार नव्हतं तर बहुतांश लोकांना त्याबद्दल कळवलं देखील गेलेलं नव्हतं। आता त्यांचं लसीकरण आज होणार आहे आणि ते देखील फक्त कोवॅक्सिन उपलब्ध आहे, त्यामुळं या सगळ्या नागरिकांना वेळेवर सूचना मिळणं, मेसेजेस मिळणं, नोटिफिकेशन्स मिळणं गरजेचं आहे। त्याबद्दल पालिकेनं नेमकी काय उपाययोजना केली आहे? हीच पालिकेची मोठी अडचण आहे, कारण की जर का बघायचं झालं ना फक्त 3 केंद्रावर हे लसीकरण होत आहे, म्हणजे 92 केंद्रावर लसीकरण होणार नाही। आता या संदर्भातली ज्येष्ठ नागरिकांना माहिती ही वेळेवर दिली गेली नाही, कारण की रात्री उशिरा याचं नोटिफिकेशन निघालं। आणि महत्वाचा हा डोस हा विषय आहे की पहिला डोस त्यांना दिला जाईल की नाही याबद्दल देखील त्यांना माहिती नाही, कारण की प्रशासनाने ठरवलंय की ज्या लोकांचा दुसरा डोस आहे त्यांनाच प्राधान्य द्यायचा आहे, त्यामुळे जर का तिथे पहिला डोस घेणारे ज्येष्ठ नागरिक जर पोहोचले तर मग त्यांचं काय होणार हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे। बरोबर, प्रशासनाने त्यामध्ये एक फक्त दिलासा दिला आहे की ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही लोकांना तिथं लसीकरण केंद्रावर लसीकरण करून दिलं जाईल, त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन मध्ये नोंदणी जरी नसेल केली तरी त्यांना ऑफलाईन मध्ये जाऊन थेट नोंदणी करून लसीकरण घेता येणार आहे। पण महत्वाचा विषय तोच आहे की ज्यांना पहिला डोस असेल त्यांनी जायचं की नाही, आणि ज्या 92 केंद्रावर लसीकरण होणार नाही त्या केंद्रावर अनेक नागरिक सकाळपासून आम्ही फोन करून जेव्हा विचारलं तेव्हा अनेक नागरिक तिथे गेलेले होते ते देखील आज परत आलेले आहेत। तर जी मागच्या 4 दिवसापासून जी नागरिकांना जो त्रास होत आहे तो आज देखील काही प्रमाणात का होईना पण पाहायला मिळत आहे। तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची एक महत्वाची बातमी बघूया। जालना जिल्हा रुग्णालयातून रेमडेसिवीरची चोरी झालेली आहे। रुग्णालयातून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीला गेलेले आहेत। कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू मधील ही घटना आहे। या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। रुग्णालयातनं 2 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीला गेलेली आहेत। कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू मधला हा सगळा प्रकार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। विजय कमळे पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। विजय, रेमडेसिवीरची चोरी होते आणि तेही कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्ड मधनं, धक्कादायक प्रकार आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चितच अजिंक्य, अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावं लागेल याला। जालना जिल्हा कोविड हॉस्पिटल मधल्या आयसीयू वॉर्डामधून ही 2 इंजेक्शन वायलची चोरी झालेली आहे। दरम्यान हा प्रकार असा घडला की जिल्हा कोविड रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना 11 रेमडेसिवीर वायर्स ठेवण्यात आलेले होते। दरम्यान तेथील स्टाफ नर्सची ज्यावेळी शिफ्ट चेंज झाली तिने त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्यामध्ये 2 वायर्स हे कमी आढळून आले। परिसरामध्ये त्याची चौकशी केली असता सदर इंजेक्शन हे चोरी झाल्याचे निदर्शन आले। हे दोन्ही इंजेक्शन 2 वेगवेगळ्या पेशंटच्या नावाने ठेवण्यात आले होते, म्हणजे त्या रुग्णांना हे रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची तजवीज ठेवण्यात आलेली होती। परंतु अचानक ते दोन्ही इंजेक्शन गायब झाल्याने एकच खळबळ माजली। या प्रकरणी कदम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारीचा प्रकार उघडकीस आला होता। त्यामध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील काही कर्मचाऱ्यांची नावं उघडकीस आली होती, त्यामुळे या प्रकरणी देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे की हे जे इंजेक्शन चोरी झाले ते काळाबाजारमध्ये विक्री तर करण्यात आले नाही, यामध्ये तेथील स्टाफच्या किंवा काही डॉक्टरांचा तर हात नाही या दृष्टीने देखील पोलीस आता तपास करत आहेत अजिंक्य। विजय धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। इथल्या कॅम्प 2 गजानन जपानी मार्केट परिसरात व्यापारी अजूनही कोरोना नियमांची पायमल्ली करून छुप्या पद्धतीनं व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे इथल्या एका कपड्याच्या दुकानाचं शटर बंद करून इथं लोक खरेदीसाठी येत असल्याचंही समोर आलं। दरम्यान बंद शटर असलेल्या एका दुकानातून शेकडोंच्या संख्येनं ग्राहक बाहेर पडत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांच्या पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इथं धाड टाकली आणि बंद शटर मधून शेकडो लोकांना बाहेर काढलं। दरम्यान पोलिसांनी दुकानदाराकडून 10,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। खरेदीसाठी शेकडो ग्राहकांची गर्दी झाल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। दुकानदारावर त्यानंतर आता दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे। महिला आणि पुरुषांसह अनेक लहान मुलं देखील यावेळेला या दुकानामध्ये होती असं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। उल्हासनगरमधला हा सगळा प्रकार आहे। कॅम्प 2 गजानन जपानी मार्केट परिसरात एका
कपड्याच्या दुकानामध्ये नियमांची पायमल्ली झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। छुप्या पद्धतीने दुकानाचं शटर बंद करून दुकानदाराचा व्यवसाय सुरू होता, मात्र या दरम्यान सगळ्या नियमांची पायमल्ली झाल्याचंही बघायला मिळालं। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। राज्यात लॉकडाऊन वाढवा आणि 30 मे पर्यंत हा राज्यातला लॉकडाऊन वाढवा अशी विनंती टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे। लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या घटतीय आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी हा लॉकडाऊन फायद्याचा आहे अशी माहिती टास्क फोर्सच्या सूत्रांकडनं न्यूज 18 लोकमतला मिळतीय। आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो, लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या घटतीय त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन फायद्याचा आहे, राज्यातला लॉकडाऊन वाढवला गेला पाहिजे अशी टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याची माहिती टास्क फोर्सच्या सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळतीय। 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाईल असे संकेत मिळत आहेत। या संदर्भातला निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल, मात्र टास्क फोर्सनं देखील राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना राज्यातला लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार शेटे आपले न्यूज कोऑर्डिनेटर आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। तुषार, टास्क फोर्सच आता म्हणतंय मुख्यमंत्र्यांना विनंती करतंय की हा लॉकडाऊन वाढवला जावा जेणेकरून जी नियंत्रणात आलेली स्थिती आहे ती आणखी नियंत्रणात येऊ शकेल, काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी खरं आहे अजिंक्य, कारण की गेल्या 2 आठवड्यांमध्ये किंबहुना गेल्या महिन्याभरात जर कोरोनाची लाट बघितली तर कोरोनाचा प्रचंड उद्रेक राज्यामध्ये झालेला होता। ऑक्सिजनचा तुटवडा असेल, रुग्णांना बेड न मिळण्याचं प्रमाण असेल, अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागलेलं होतं। मात्र आता परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आलेली आहे लॉकडाऊनमुळे। जर आपण स्पेसिफिकली मुंबई आणि ठाण्याच्या रुग्णसंख्येवरती जर बघितलं तर या रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसते आहे। त्यामुळे टास्कफोर्सनी मुख्यमंत्र्यांना असं अपील केलेलं आहे की जर लॉकडाऊनमुळे स्थिती नियंत्रणात आलेली आहे तर अजून लॉकडाऊन हा काही दिवस एक्सटेंड करावा, 2 आठवड्यांसाठी लॉकडाऊन एक्सटेंड करा अशी विनंती टास्क फोर्सच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेली आहे, जेणेकरून कोरोना स्थिती जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकेल। आता कोरोना आपण कंट्रोलमध्ये आणलेला आहे पण तो फुल्ली कंट्रोल नाहीये, त्यातच म्युकरमायकोसिसचं पुन्हा एक नवं आव्हान समोर उभं ठाकलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर लॉकडाऊन एक्सटेंड झाला तर त्याचा फायदा राज्य सरकारला होईल, आरोग्य व्यवस्थेला होईल, आणि म्हणूनच ही विनंती करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री सुद्धा याच भूमिकेत आहेत लॉकडाऊन वाढवण्याच्या, आणि आज जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यावरती हा निर्णय होऊ शकतो। तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। कोरोनाची दुसरी लाट वेळेआधीच ओसरल्याचं चित्र मुंबईत बघायला मिळत आहे। जून नंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता, मात्र मुंबईमध्ये मे महिन्यातच रुग्णांची संख्या कमी होताना दिसते। सतत धावणारी मुंबई सध्या ही अशी निस्तेज दिसतीये, पण प्रत्येक मुंबईकर तिचं सौंदर्य वाढवतोय। घराबाहेर न पडता मुंबईकराने मुंबईचं सौंदर्य आबादीत राखलं नसेल पण तिला वाचवलं। मुंबईकर घराबाहेर पडले नाही, त्यांनी संसर्ग रोखला आणि दुसऱ्या लाटेची भयानकता वेळेआधीच थांबली। रविवारी मुंबई शहरात 2395 नव्या रुग्णांची भर पडली तर 32,590 चाचण्या केल्यानंतर बाधित आढळलेल्या रुग्णांची टक्केवारी ही अवघी 7.34% होती। एप्रिल महिन्याशी तुलना करता ही टक्केवारी जवळपास 19% कमी आहे। एप्रिल मधील पहिल्या आठवड्यातल्या रुग्ण बाधितांचं प्रमाण हे 25% इतकं भयावह होतं। लॉकडाऊन मध्ये आपण ठराविक गोष्टी चालू ठेवल्या तर काही गोष्टी कंपल्सरी बंद केल्या, जे ज्यामध्ये जास्तीत जास्त गर्दी होण्याची ठिकाणं, मग ती गर्दी होण्याची ठिकाणी मंदिर असतील, हॉटेल असतील, किंवा म्हणजे जास्तीत जास्त लोक एकत्र येऊ शकतात, मार्केट असेल, गार्डन असतील, तर त्या सगळ्याला बंदी ठेवली, त्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी मनावर घेतलं। खरं तर मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गाची उच्चतम पातळी असेल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर दाहकता कमी होऊन ही लाट ओसरेल
असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण मुंबईत मात्र संसर्गाची उच्चतम पातळी ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पाहायला मिळाली. 4 एप्रिलला सगळ्यात जास्त 11,776 रुग्ण आढळले. त्याच आठवड्यात ऑक्सिजन पुरवठा बाधित झाल्यानं पालिकेच्या अनेक रुग्णालयातील 168 कोरोना बाधितांना इतर ठिकाणी हलवावं लागलं. तिसरा भाग जो आपल्याला हाऊस टू हाऊस व्हिजिट केल्यानंतर त्या भागामध्ये नुसतं ते सील इमारतीमध्ये नाही पण बाकीच्या भागामध्ये हाऊस टू हाऊस आपण व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर जे आपल्याला संशयित आढळले त्यांचं टेस्टिंग केलं आणि त्यांना आपण क्वारंटाईन सेंटरमध्ये किंवा होम आयसोलेशनमध्ये त्यांना अनुमती दिली. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला जो फर्दर स्प्रेड आहे तो कमी वेळामध्ये आपल्याला आटोक्यात आणता आला. महिन्याभरापूर्वी मुंबईत 10 एप्रिलला एकूण सक्रिय रुग्ण हे 91,108 होते तर 24 तासात 9,327 रुग्णांची वाढ झाली होती. बरे झालेल्या रुग्णांचा दर 79% होता. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 34 दिवस होता. सील इमारतींची संख्या 799 होती तर 10 मे रोजी 1,794 नवे रुग्ण आढळले तर सक्रिय रुग्णांची संख्या ही 45,534 आहे आणि रुग्ण दुपटीचा दर 163 दिवसांवर गेलाय. बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर 91% आहे तर सील इमारतींची संख्या 493 इतकी आहे. मात्र मनपा सत्य परिस्थिती लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. देशभरात मुंबईच्या कोरोनावर मात करण्याच्या मॉडेलचं कौतुक होत आहे. जगाप्रमाणे मुंबईलाही कोविडशी सामना पहिल्यांदाच करावा लागतोय. पण मग जशी मुंबईची ख्याती आहे तशी ती वागते सुद्धा. ती जशी कधी झोपत नाही तशीच परिस्थिती पुढे ती कधी शरणही जात नाही. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला वेळे आधीच रोखण्यात मुंबई मॉडेल यशस्वी ठरलं. याच मुंबई मॉडेलचा वापर करत येणारे तिसऱ्या लाटेमध्ये अधिक नुकसान होऊ नये किंवा तिला वेळेस रोखता येईल का हे पाहणं पालिकेकडे सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण साहजिकच आहे, पालिकेला तेव्हाही अपेक्षा असेल ती मुंबईकरांच्या सहकार्याची. प्रवीण शेट्टी, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आज जागतिक परिचारिका दिन आहे. कोरोना काळात सर्वात अग्रेसर राहून या नर्स अविरतपणे रुग्णसेवा देत आहेत. कोरोनाच्या या दरीमधून आपल्याला सुखरूप बाहेर काढणाऱ्या या योद्ध्यांच्या त्याग आणि समर्पित भावनेला न्यूज 18 लोकमतचा सलाम. परिचारिकांनी, नर्सेसनी या कठीण काळात दिलेल्या सेवेबद्दल ऐकूया त्यांच्याच तोंडून. ताई, खरं तर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही निस्वार्थ भावनेने ही सेवा पुरवत आहात. परंतु तुमचा अनुभव काय राहिलेला आहे, काही अडचणी आहेत तुमच्या? अडचणी म्हणजे आपल्याला जर स्टाफ कमी पडत आहे तर तो स्टाफ मिळणं आणि ही महामारी म्हणजे अशा प्रकारे ह्याचं रूप धारण होईल म्हणजे ह्याची कल्पनासुद्धा वाटली नव्हती. तरीसुद्धा ह्या काळामध्ये जेवढा काही स्टाफ आहे, आमचे डॉक्टर्स आहेत, जे काही कर्मचारी आहेत, आता आम्ही त्याच्यामध्ये सर्वजण मिळून सगळं मॅनेज करतोय. सेवा करण्यामध्ये खूप आनंद भेटतो. ही सेवा, या सेवेमध्ये आनंद भेटतो म्हणून आम्ही हे काम करतो सगळं. आणि पूर्ण फॅमिली घरी सोडून एक कामामध्ये पूर्ण दिवस वेळ जातो आमचा, फॅमिलीकडे लक्ष देता येत नाही. फक्त म्हणजे आम्ही इथं काम करतो एवढंच, बाकीच्या लोकांनी लक्ष म्हणजे आम्हाला भेटत नाही. तुम्हाला भेटतंय स्वतःच्या फॅमिलीसोबत राहायला, तर तुम्ही विचार करा बा, म्हणजे बाहेर फिरताय तुम्ही किंवा कुठे ट्रीटमेंट घेताय, घ्यायला मिळत नाही तुम्हाला. आता आम्ही तुमच्यासाठी करतोय एवढं काम, तर तुम्ही ॲटलिस्ट घरी राहा, सुरक्षित राहा. कोरोनासारखं परिस्थिती कधी येईल असं कधी वाटलंच नव्हतं. स्वाईन फ्लूचा पण होता पण इतकी परिस्थिती गंभीर झालेली नव्हती. पण आत्ता फर्स्ट हे लाट आली, सेकंड लाट आणि तिसऱ्याही लाटेचंही म्हणतात, असं एवढं भयानक कधी आम्हाला अनुभवलं नव्हतं. या फील्डमध्ये डॉक्टर्स फर्स्ट असतात, कारण तेच रुग्ण बघतात, ती जी ऑर्डर लिहितात तेव्हाच ते आम्ही कॅरी आउट करतो. फर्स्ट डॉक्टर्सला रिस्पेक्ट आहे, नंतर नर्सेसला. चांगल्या चांगल्या उद्दिष्टाने आणि चांगल्या ह्याच्यामधून आम्ही सेवा देतो की प्रत्येक पेशंट आपल्या घरातला असल्यासारखा, त्यामुळे आम्हाला काहीच नाही. आणि पेशंट पेशंट असतो, आपण नर्सेस आहोत, डॉक्टर्स आहेत, आपल्याला सगळं इन इम्पॉर्टन्स माहिती असतो त्यांच्या शरीराचं की काय चाललंय. पेशंटला तर काही माहिती नसतं आणि पेशंट आधीच घायाळ झालेला असतो ह्या
नावानेच घायल झालेला आहे कोरोनाच्या नावाने, तर त्याला धीर कोण देणार? आम्ही बेड टू बेड जाऊनच धीर देतो की घाबरू नकोस, तू घाबरलास तर मग तू हारलास, घाबरू नकोस. फक्त मी हे सांगेल की मला खूप अभिमान आहे की मी हे क्षेत्र निवडलं. आणि नर्सेसचा हा जॉब असा आहे की हा आमरण जॉब आहे. तुम्ही कुठेही जाऊ शकता, राहू शकता, कमू शकता पोटापुरतं तरी. आणि आत्ताचं तर तरुण तरुणींना मी हे सांगेल की तुम्हीही हे क्षेत्र निवडा, जेणेकरून आत्ता जे कमतरता भासतीये आरोग्य विभागाला ती कमतरता भासणार नाही. यामध्ये मी खूप आनंदी आहे की या क्षेत्रात आले आणि आम्ही एक सेवा देतो आहे पेशंटसाठी, त्यासाठी मी खूप आनंदी आहे आणि एक समाजसेवा म्हणून करते, त्याचं मला माझं हे अभिमान आहे मला त्याचा. ज्यांच्या रक्तातच सेवा देणं हा स्थायी भाव आहे अशा ह्या सगळ्या नर्सेस जिकिरीने आणि तेवढ्याच ताकदीने आज कोरोनाशी लढा देत आहेत आणि हजारो शेकडो रुग्णांना यांच्या उपचारामुळे एक दिलासा तर मिळालेच आहे, बरे झालेले आहेत, कारण की हे सगळे मानसिक आधार देण्याचं काम करतात उपचाराबरोबरच. आणि अशा या सगळ्या नर्सेसच्या परिचारिकांच्या सेवाला न्यूज 18 लोकमतचा सलाम. गडचिरोलीतल्या दंडकारण्यामधील 10 माओवाद्यांना कोरोना आणि अन्नातून विषबाधा झाल्याचा पोलिसांनी दावा केलाय. तसंच बस्तरसह दंडकारण्यात 100 जास्त माओवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तसंच माओवाद्यांचे काही मोठे नेते देखील आजारी असल्याची माहिती मिळतीय. माओवाद्यांचे अनेक मोठे नेते गंभीर आजारी असल्याचं सांगितलं गेलंय. माओवाद्यांमुळे अतिदुर्गम भागात स्थानिक आदिवासींमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान माओवाद्यांनी जर शस्त्र सोडून आत्मसमर्पण करून मूळ प्रवाहात जर ते आले तर त्यांच्या उपचाराची सोय केली जाईल असं आवाहन करण्यात आलेलं आहे. गडचिरोली रेंजचे DIG संदीप पाटील यांनी या संदर्भातलं आवाहन केलंय. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्वाचं कळकळीचं आवाहन, कोरोनाला जर नियंत्रणात आणायचं असेल तर कोरोना प्रतिबंधक सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं अत्यावश्यक आहे. सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे मास्क लावणं. मास्क लावा, सुरक्षित रहा, बघत रहा न्यूज 18 लोकमत.